आणि यानंतर आपण थेट जाऊया शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या बोलतात. पत्रकार परिषद पाहिली, त्यांची वेदना मी समजून घेतो. ज्या पक्षात त्यांचा जन्म झाला तो पक्ष सोडताना किंवा त्या पक्षापासून दूर जाताना कशा वेदना होतात ते मी काल त्यांच्या चेहऱ्यावरती अनुभवलेलं आहे. नक्कीच आमच्या सगळ्यांच्या त्यांना शुभेच्छा आहे. सर, उत्पात पाटीलने कल रेजिग्नेशन दे दिया और निर्दलीय लड़ रहे हैं, उनका रेजिग्नेशन भी अच्छी बात है. भारतीय जनता पार्टी ने ये उनके ऊपर थोपा है. मुझे लगता है मनोहर पर्रिकर एक ऐसे नेता थे गोवा के जिसने गोवा का नाम देश में रोशन कर दिया. ये राजनीति का चरित्र कैसा होना चाहिए ये पर्रिकर साहब ने दिखाया था पूरे देश को. लेकिन उनके लड़के को जिस तरह से अपमानित किया गया गोवा में, देश की राजनीति में, ये गोवा की जनता को अच्छा नहीं लगा. अब उत्पल पर्रिकर ने पार्टी का त्यागपत्र दिया है और एक घोषणा भी की है कि वो अपक्ष स्वतंत्र उम्मीदवार के तौर पर वहाँ चुनाव लड़ेंगे पणजी में. अब ये लड़ाई होगी बेईमानी वर्सेस चारित्र कैरेक्टर. उत्पल के सामने पणजी में जिस पणजी का नेतृत्व मनोहर पर्रिकर जी ने किया था, वहाँ एक ऐसे व्यक्ति को अपने उम्मीदवार बनाया है जिसके ऊपर करप्शन, माफियागिरी, रेप ऐसे सभी आरोप उनके ऊपर लगे. ऐसी व्यक्ति भारतीय जनता पार्टी का चेहरा बनकर पणजी में खड़ा है और मोदी जी उसके प्रचार के लिए आएंगे. आश्चर्य की बात है, मोदी जी आएंगे, गृहमंत्री अमित शाह जी आएंगे, देवेंद्र फडणवीस तो यहाँ वहाँ ही बैठे हैं. तो उत्पल पर्रिकर और ये सब लोग ऐसा सामना होगा और हम सब उत्पल के लिए शुभकामनाएं. सर, आपने सामना एडिटोरियल में लिखा है कि ये भू माफिया ड्रग्स वालों के हाथ में गोवा की सत्ता मतलब आने के लिए इस तरह से हो रहा है, क्या कहें? हाँ, यही बात है. आप देखिए पेड़ने में किसको उम्मीदवार बनाया है बीजेपी ने, उसमें उसका भी कैरेक्टर निकाले. मैं भारतीय जनता पार्टी ने जो 34 कैंडिडेट की लिस्ट जाहिर की है उस सब का चरित्र का सर्टिफिकेट मेरे पास शिवसेना के पास है. मैं वापस गोवा में जाऊंगा और जनता के सामने लाऊंगा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पण म्हटलं आहे की पैसे दिले नाहीत म्हणून त्यांना भाजपने. आता लक्ष्मीकांत पार्सेकर हे तर पर्रिकरांच्याच बरोबरीनं गोव्यातले भारतीय जनता पक्षाचे एक संस्थापक होते. जेव्हा भारतीय जनता पक्षाचं बीजसुद्धा गोव्यात रुजलं नव्हतं तेव्हा लक्ष्मीकांत पार्सेकरांसारखे कार्यकर्ते हे भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न करत होते. मला आठवतं आहे की लक्ष्मीकांत पार्सेकर हे मांद्र्यातून प्रथम उभे राहिले होते भाजपच्या तिकिटावर, तेव्हा त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती तरी ते लढत राहिले. दुसऱ्या वेळेलाही हारले, नंतर ते जिंकले. अशा कार्यकर्त्यांनी भाजपा रुजवला. हे सगळे चारित्र्यवान कार्यकर्ते होते. आज तेही म्हणतात, जे राज्याचे मुख्यमंत्री होते तेही म्हणतात की भारतीय जनता पक्षातल्या काही लोकांना मी पैसे देऊ शकलो नाही म्हणून मला उमेदवारी नाकारली. हे अत्यंत दुर्दैव. सर, टीएमसी ने कहा की काँग्रेस के साथ गठबंधन करना चाह रहे थे गोवा में. आपने भी कहा कि प्री पोल अलायंस काँग्रेस के साथ नहीं हुआ, अगर बीजेपी जीतती है गोवा में तो मैंने कहा कल, मैंने पणजी में भी कहा है. मैं खुद पणजी में था कल, पणजी में मैंने प्रेस कॉन्फ्रेंस लेकर कहा. मैंने ये राहुल गांधी जी को भी बताया. राहुल गांधी जी और प्रियंका जी से मेरी बात हो गई. बार बार हम बात करते थे, ऐसे नहीं कि बात नहीं हो गई. वहाँ के जो राज्य के नेता है उनसे भी मेरी बात हो गई, लेकिन उनके समझ में नहीं आ रहा है. उतना कॉन्फिडेंस उनके पास कहाँ से आता है? मेरे पास प्रश्न है कि हम सब लोग चाहते हैं कि हम सब मिलकर आपको मदद करेंगे, आप भाजपा को रोकिए, लेकिन आपको लगता है कि आप अपने ताकत पर बहुमत प्राप्त करेंगे? आप कौन सी दुनिया में जी रहे सर? ये कॉन्फिडेंट है या ओवर कॉन्फिडेंट है? कहाँ से आता है ये कॉन्फिडेंस? अगर है तो हमको थोड़ा उधार लेना पड़ेगा. सर एक वेगळा प्रश्न. भाजपचे नेते म्हणतात की गोव्यामध्ये शिवसेनेचं डिपॉझिट वाचणार नाही आणि वाचलं तर राशी शेला म्हणतात की संजय राऊत म्हणतील. मी त्यांना नेहमी चहा पाजत असतो.
मी आता मगाशीच सांगितलं की 1989 पासून भारतीय जनता पक्ष तिथे काम करतो आणि सलग 2 निवडणुकात त्यांचं डिपॉझिट गेलं. डिपॉझिट गेलं म्हणजे निवडणुका लढायच्याच नाहीत असं काही निवडणूक आयोगाने म्हटलेलं नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे, पक्षाचा विस्तार करायचा आहे राज्यात, गोव्या सरकार राज्यात पक्ष वाढवण्यासाठी अशा निवडणुका लढाव्या लागतात. पण ह्यावेळचं चित्र वेगळं आहे. डिपॉझिट गेलं तरी आम्ही लढत राहू, बचेंगे तो और भी लढेंगे. हा मराठा साम्राज्याचा एक मंत्र आहे. पानिपतावरसुद्धा दत्ताजी शिंदे हे घायल होऊन पडले आणि शेवटपर्यंत म्हणत होते की बचेंगे तो और लढेंगे. आणि आम्ही लढणारे लोक आहोत. आम्ही जर तुमच्यासारखे भ्रष्ट माफिया व्यभिचारी धनदांडगे ह्यांना जर तिकडे दिली असती तर आम्ही जिंकलो असतो कधीच. पण आम्ही आमचं चारित्र्य बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचं कायम ठेवलं. सर, एक सोलापूर बारशीमधले एक शिक्षक आहेत बिस्ले सर म्हणून, नाही हा विषय मला माहिती आहे, त्या संदर्भात मी शिक्षण मंत्र्यांशी बोलणार आहे. सर, अमोल कोल्हे यांनी जी भूमिका केली ना. तर उत्पल पर्रीकर यांना पक्षाचा राजीनामा द्यावा लागणं ही अत्यंत खेदजनक गोष्ट आणि पक्षानं ही वेळ त्यांच्यावरती आणली अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे. काँग्रेस संदर्भात बोलताना सुद्धा त्यांनी काँग्रेसनं आत्मचिंतन करायला हवं गोव्याच्या परिस्थिती संदर्भात असंही त्यांनी म्हटलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.